तुम्ही बघत आहात जनमत मराठी। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून या लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजाने आपल्या बहुमोल मतदानाचा अधिकार बजावलाय। शिर्डी मतदारसंघात 56.72% मतदान झाले असून यात अपंग आणि दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान सोयीस्कररित्या करता यावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून केलेल्या उपाययोजना या उत्तम होत्या अशा प्रतिक्रिया मतदान करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय झाल्यापासून दिव्यांगांना लोकसभा सार्वत्रिक 2024 जी निवडणूक आहे जे मतदानाला हक्क मिळाला यावेळेस आम्हाला एवढा आनंद झाला की समाज कल्याण ऑफिस समाज कल्याण अहमदनगर और दिव्यांग मंत्रालयाने एवढी व्यवस्था केली आहे की व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे आणि पाण्याची व्यवस्था केली रॅम्प बनवलेत आणि शिर्डी नगर परिषद व जेवढे सरकारी कर्मचारी यांनी दिव्यांगांसाठी एवढं सहकार्य केलं आहे की दिव्यांगांना पार मतदान करण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरची व्यवस्था करून पार तिथं मतदानच्या ठिकाणी तिथं आम्हाला तिथं नेऊन त्यांनी मतदान करायला लावलं आहे। आम्हाला फार आनंद झाला यावेळेस 2024 निवडणूक एकदम दिव्यांगासाठी एकदम यशस्वी पार झाली आहे। आम्ही सर्व दिव्यांग बंधूंनी पूर्ण शिर्डी शहरातले दिव्यांग बंधूंनी इथे सगळ्यांनी येऊन मतदान दिले केले आहेत तेव्हा आम्ही दिव्यांग मंत्रालय आणि समाज कल्याण ऑफिस अहमदनगर यांचे आम्ही आभार मानत आहे। जबाबदारी न्याय हक्काची।